नवीन पनवेल सेक्टर 2 मधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केल्याने येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि संतोष शेट्टी यांचे आभार मानले. माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या प्रयत्नाने सिडकोच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापने केविलवाणा प्रयत्न केलाय. त्यांचा हा डाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणलाय. नवीन पनवेल सेक्टर 2 येथील या रस्त्याचे काम सिडकोने मान्यता देऊनही केवळ जनतेची दिशाभूल करण्याकरिता शेकापच्या पुढाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे काम करण्याची स्टनबाजी केली. परंतु भाजपच्या कर्तव्य दक्ष कार्यकर्त्यांनी हे काम बंद केले आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्यांचे पितळ उघडे केले. भाजपचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक समीर ठाकूर, भास्कर शेट्टी, किशोर चौतमल, कविता चौतमल, डीएस शेट्टी, चार्ल्स फर्नांडिस, जितेंद्र तिवारी, अमिता चव्हाण, श्वेता शेट्टी, आशा शेट्टी, आनंद जाधव, प्रशांत फुलपगार, विवेक खोन, मयूर आंग्रे, दिनेश राजपुरोहित, अभिषेक वर्मा, विकास कोकरे, संदीप जाधव, अक्षय सिंग आदी यावेळी उपस्थित होते. MSCB का केबल के लिए सिडको ने खोदने का परमिशन दिया. परमिशन देने के बाद में उसका सर्विस भी लिया, जो रोड बनाने का. फिर भी सिडको ने 6 महीने से नहीं बना रहा था. हम लोग उसका 10 बार पत्र देने के बाद में भी नहीं बना रहा था. लास्ट में उसका टेंडर होगा, टेंडर होने के बाद में उसको वर्क ऑर्डर भी मिला. वर्क ऑर्डर मिलने के बाद में वो कॉन्ट्रैक्टर ने काम नहीं चालू किया. ये पनवेल का GM मंत्री चैरिटेबल ट्रस्ट वाला ने खाली ऐसा ऊपर ऊपर से धूप पट्टी लगाने का काम किया. काम बोलेगा तो हम लोग कर रहे हैं वो दिखाने के लिए. टेंडर भी हो गया है, उसका वर्कआउट मिला, फिर भी वो लोग ऊपर ऊपर से काम किया. ये कॉन्ट्रैक्टर का कंडीशन ऐसा था, तो खोद के उसका बिलिंग करके काम करने का था. इसके लिए हम लोग का वो लोग ऐसा काम कर रहा था, वो काम रुकाया. आज सिडको का ऑफिसर आके खुद काम चालू किया. सिडको का कॉन्ट्रैक्टर हमारा आमदार साहब आके उसका उद्घाटन किया. जनतेचा कुठलाही प्रश्न असो, संतोष शेट्टी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हे रस्त्यावर उतरून त्यांनी आजपर्यंत केलेली कामं आहेत. गेली 10 वर्ष त्यांचा या घराघरामध्ये त्यांचा परिचय आहे. त्यांच्या प्रयत्नाने आज सेक्टर 2 येथील रस्त्याचं कामाचं टेंडरही मंजूर झालेलं असतानासुद्धा शेतकरी कामगार पक्ष व जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी काल संध्याकाळी या इथे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. कामाची टेक्निकल गोष्ट अशी होती की तो 1.5 फूट खोदून तो रस्ता तयार करायचा होता, तरीसुद्धा त्यांनी एकदम छोटासा लोकांना बुलवण्यासाठी 1-4 इंचाचा लेअर टाकून संध्याकाळी रात्रीच्या अंधारामध्ये ते काम करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी संतोषण्णा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ते काम कारण ते काम इतकं तकलदू होतं की ते 1-2 महिने पण टिकलं नसतं. त्यामुळे संतोषण्णा शेट्टींनी ते काम मंजूर झालेलं असताना यांनी करण्याचा प्रयत्न केला म्हणून काल बंद करून आज त्याचं भूमिपूजन पुन्हा एकदा सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आलं. आणि लोकांच्या वतीने खरोच आज अण्णा यांना चांगली दुवा मिळते की खरोखरच चांगली कामं आज या प्रभागात स्वच्छतेचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, अण्णांच्या माध्यमातूनच सुटत आलेलं आहे. निवडणुका आल्या म्हणून काम करण्याचा प्रयत्न कधी अण्णांनी केलेला नाही. जे शेतकरी कामगार पक्ष फक्त निवडणुका आल्या म्हणून आज लोकांसाठी काम करत आहेत ते अतिशय चुकीचं आहे. जनता त्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते. भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक काम हे दिवसाच्या उजेडात होतं. रात्री लपून कामं करण्याचे धंदे भारतीय जनता पार्टीने कधी केले नाहीत. ती गरज नेहमीच शेका पक्षाला पडलेली आहे. म्हणून मला सांगावंचं वाटतं की या विभागातलं संतोषजी शेट्टींचं काम हे जगजाहीर आहे. प्रत्येक माणसाच्या मनात घर करणारा नेता म्हणून त्यांनी नाव कमवलेलं आहे. अनेक प्रश्न हे आज त्यांनी सोडवायला घेतलेले नाही आहेत. निवडणूक कुठंतरी 1 महिन्यावर आली म्हणून काम करणारा माणूस संतोषजी नाही आहे. 1 महिना आल्यानंतर इथे तोंड कधी न दाखवलेली लोक या ठिकाणी नवीन पनवेलच्या सेक्टर 1, 2, 3 मध्ये फिरतात. लोकांना कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम करतात. आम्ही तुम्हाला रस्ते करून देतो या नावाखाली कुठेतरी मलमपट्टी करून जे 5-5 लाखाचं काम आहे ते कुठेतरी 10,000 लेवल करून त्या ठिकाणी फक्त चकाचक करून जातात. आणि तात्पर्य काय तर आमचं काम हे फक्त इलेक्शन होईपर्यंत 45 दिवस टिकलं पाहिजे. त्यानंतर परत खड्डे पडले तरी चालतील. कारण आम्हाला भविष्यात परत इथून ह्या वॉर्डातून उभं राहायचं नाहीये. आम्हाला आत्ता फक्त निवडून यायचं आहे. अशा नालायक भावनेतून ही केलेली सगळी कामं आहेत. संतोषजीच्या माध्यमातनं सातत्यानं समाजसेवेचा पवित्र वसा घेऊन आज 10 वर्ष हा माणूस या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे त्यांच्या कामाला सूर्याला हा सूर्य हे म्हणण्याची गरज नसते आणि ते हे करण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नसते. सूर्य हा सूर्यच असतो आणि म्हणून संतोषजीचं काम हे सूर्यप्रकाशासारखं लख आहे. त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. कोणी लोकांची दिशाभूल करून त्यांच्या मनात लोकांच्या मनात संतोष शेट्टींचं असलेलं स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही अशी मला खात्री वाटते.